तिथे प्रस्थापितांविरोधात लाट रोखण्यासाठी भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्र सर्वे केलेले आहेत. भाजपकडून सर्वेत 25 तर शिवसेनेकडून 20 प्रश्नांचा समावेश होता. भाजप राज्यात 15 ते 20 आमदार बदलण्याची शक्यता आहे. मुंबई, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात भाजप भाकरी फिरवणार असल्याचं बोललं जात आहे. मराठवाड्यातून भाजप 2 तिकीटं कापणार असल्याची माहिती मिळते. आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. कृष्णा केंडे आपल्यासोबत आहे. कृष्णा, मराठवाड्यातून देखील आता भाजप 2 तिकीटं कापणार असल्याचं बोललं जात आहे. भाजपचे हे नेमके 2 आमदार कोण असू शकतात, यासोबतच आणखी कुठल्या ठिकाणी भाजप भाकरी फिरवणार आहे? भाजपनं आपले जे आमदार आहेत 110 आणि शिवसेनेनं 40 आमदार यांच्या संदर्भातला अँटी इनकम्बन्सी सर्वे केलेला आहे. हा एक वेगळा सर्वे या ठिकाणी केला गेला, ज्यासाठी भाजपनं 25 प्रश्न विचारले आणि शिवसेनेनं 20 प्रश्न विचारले. त्यामुळे सध्याचे जे आमदार आहेत त्यांच्याबद्दलची अँटी इनकम्बन्सी या सर्वेतनं तपासली होती. याचं जे मीटर आहे, ज्यांना 90 पेक्षा जास्त आहे त्या आमदारांची तिकीटं कापली जाणार असल्याची माहिती आहे, आणि भाजपाकडून तब्बल 15 ते 20 आमदारांची तिकीटं कापली जाणार असल्याची माहिती आहे, ज्यामध्ये बीड जिल्ह्यातल्या एका भाजपाच्या आमदारांचा समावेश असल्याची माहिती या ठिकाणी आहे, आणि अन्य मराठवाड्यातून अन्य 1 तिकीट कापलं जाऊ शकतं. तर संपूर्ण राज्यातून मुंबईतून सर्वाधिक भाजपा भाकरी फिरवण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातून देखील, पश्चिम उत्तर महाराष्ट्रातून देखील या ठिकाणी आमदार बदलले जातील, आणि इतर विभागातून देखील काही आमदार बदलले जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे जे प्रश्न होते यामध्ये, यात भ्रष्टाचार टक्केवारी यापासून ते आमदारांचे कार्यकर्त्यांशी संबंध, त्याचबरोबर इतर असे सगळे प्रश्नांचा समावेश होता, आणि त्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे, आणि या त्यातल्या काही आमदारांना तिकीट तुम्हाला मिळणार नाही हे देखील कळवलं असल्याची माहिती ABP माझाला सूत्रांनी दिला आहे, आणि संजय सिरसाटांनी थेट मान्य देखील केलं आहे की अशा प्रकारचा सर्वे केला गेला, आणि शिवसेना देखील जवळपास 3 ते 5 आमदारांचे या ठिकाणी तिकीट ते कापू शकतात, त्यांच्याऐवजी दुसऱ्यांना या ठिकाणी आमदारकी देऊ शकते. मात्र याचे सर्वाधिकार जे आहेत ते एकनाथ शिंदेंना असल्याचं देखील त्यांनी ABP माझाशी बोलताना सांगितलंय. त्यामुळे शिवसेना आणि भाजपाच्या वतीनं अँटी इनकम्बन्सी आमदारांचे सर्वे केले गेलेत, आणि त्यातून काही आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकतात. कृष्णा, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान या सगळ्याबाबत शिंदेच्या शिवसेनेचे संजय शिरसाट नेमकं काय म्हणतात, त्यांनी काय माहिती दिली, काय प्रतिक्रिया दिली, तीही जाणून घेऊया. शिवसेना आणि भाजपा या दोनही पक्षानं आपले जे आमदार आहेत त्यांचा अँटी इनकम्बन्सी सर्वे केलेला आहे. शिवसेनेच्या सर्वेविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत संजय शिरसाट आहेत. का अशी वेळ आली की आपण अँटी इनकम्बन्सी सर्वे केला पाहिजे आमदारांचा? नाही, हा सर्वे करणं हा रुटीन प्रोसेसचा भाग आहे, आणि हा प्रत्येक पक्ष हा सर्वे करत असतो. सर्वेमध्ये आपल्याला आपला असलेला उमेदवार जो इच्छुक असेल किंवा तो जो स्टँडिंग आमदार असेल त्याच्याबद्दलचा लोकांमध्ये असलेले भावना काय आहेत किंवा त्याच्याबद्दलचं काय प्रिडिक्शन्स आहेत हे सर्व आपल्याला जाणून घ्यायचं असतं, आणि त्याच्यामुळे 2 फायदे होतात. एक, जर त्याच्यामध्ये काही अंशी कमी असेल तर त्याच्यामध्ये मागची कारणं शोधली जातात, आणि त्याला ते वॉर्न केले जातात की तू हे सर्व जे तुझ्या बाबतीत विरोधात आहेत हे वातावरण बदलण्याचा प्रयत्न कर. सेकंड थिंग अशी असते, जर ते सर्वेमध्ये जर तो 90% त्याच्या अगेन्स्टमध्ये असला तर मग तो उमेदवार बदलायचा का, मग त्याच्या ऐवजी कोण उमेदवार होऊ शकतो याची चाचपणी होते. म्हणून ही प्रोसेसचा भाग आहे, आणि हे प्रत्येक पक्ष करतो, तसं आम्हीही केलेलं आहे, आणि त्याचा सर्वेचा रिपोर्ट माननीय एकनाथ शिंदे साहेबांकडे गेलेला आहे. काही तिकीटं बदलली जातील सर्वेनंतर? न, बदलली जातील का नाही ह्याचा निर्णय अखेरला शिंदे साहेबाला घ्यायचा आहे. म्हणून त्याच्याबद्दल त्यांनी काय आखणी केली आहे, का वॉर्न केलं आहे, का त्यांनी कामाला लावलं होतं, या सगळ्या गोष्टीची उत्तरं फक्त शिंदे साहेब देऊ शकतात. म्हणून त्याचा अधिकृत माहिती माझ्याकडे नाही. काही बदलली जाऊ शकतात? नाही, शक्यता ना करता येत नाही. शक्यता ना करता ते जे 20 प्रश्न होते त्यामध्ये भ्रष्टाचार केला असा वाटतं का असा देखील प्रश्न होता, आणि इतरही जसं की पर्सेंटेजचा पण प्रश्न. प्रत्येक प्रश्नाचा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह असतो. तुम्ही भ्रष्टाचार केलाय, तुमची वर्तणूक, तुमचा मतदारशी असलेलं कॉन्टॅक्ट, तुम्ही ग्राउंड लेवलला कसे राहतात, कसे वागतात,
काय तुमच्या इतर पक्षाशी असलेले संबंध, इतर धार्मिक कार्यामध्ये तुमचा असलेला सहभाग, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये निगडीत असतात. म्हणून त्याच्या अनुषंगानेच हा सर्वे केला जातो. आमदारांचा अँटी इनकम्पन्सी जो सर्वे आहे तो करण्यात आलेला आहे, मात्र तिकीट कुणाला द्यायचं किंवा कुणाला कापायचं हे सर्वाधिकार एकनाथ शिंदेंकडे असल्याचं त्यांनी म्हटलंय. कॅमेरामन धनंजय दारुंटे सह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.